घराची ही साधी कडी, पण काम मात्र एकदम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे याची खात्री देणारी ही कडी. खरं तर घराची देखणी नतच मानावी. ज्या घराला कडी कोंडाच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडी कुलपानी स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली जाते. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोचवते. विशेषत एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला मै हू ना असं बेलासक सांगते. कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्र घरात एकटे असू आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमानदारीने करते. मनाच्याही दरवाजालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड हुगड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वस्त करून जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो. मन जर कायम असं सताड हुगडं असेल तर कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करू लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुखी होऊ. म्हणजे इतरही ठराविक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील. बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो, वाहत जातो, पश्चाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला होती हे सहज विसरून जातो. नेमका आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत, घरात, समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कुठे कडी लावायची हे त्यांना पक्के ठाऊक असते. कधी कधी नको तेथे मनाला कडी घालणारी माणसं दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्याच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे. अगरकर आणि टिळक यांनी एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे, शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरून एकमेकांना पाहिले पण बोललेले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतीव दुःख झाले. पण काय उपयोग, मित्र कायमचा गेला. आपणही जरूर कड्या लावा पण योग्य तिथेच, नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमवून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल. फक्त ती लावायची कुठे आणि कधी यावर जरूर विचार करा ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.